शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला शिवसेना आमदारांनी अनुमोदन दिलं, तर दिंडशीचे आमदार सुनील प्रभू हे शिवसेनेचे प्रतोद असतील. शिवसेना भवनमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाचे दिग्गज नेते आणि नवनिर्वाचित आमदार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या संदर्भात घोषणा करण्यात आली. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांचेही नाव चर्चेत होते, मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने ते शिवसेनेच्या गटनेतेपदी कायम राहतील. मनसाराम वर्मा, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुंबई. देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत.